हाय स्टुडंट्स मी महेश बिरादर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की आपली जी एक्झामिनेशन होणार आहे एम एस बी टीची समर एक्झामिनेशन दोन हजार बावीस ह्या एक्झामिनेशनमध्ये जी जे पेपर होणार आहेत आपले त्या पेपरमध्ये कमीत कमी दोन दिवसाचा गॅप देण्यात येणार आहे आपण पाहिलं होतं आणि आपल्याला पंधरा मिनिट वाढवून भेटणार आहेत त्यालाच आधारून एक टाइम टेबल आलेला आहे एम एस बी टीचा जो टेंटेटिव टाइम टेबल आहे तो आपण पाहून घेऊया म्हणजे आपल्याला आयडिया येऊन जाईल की, की बोर्डाने खरंच आपल्याला दोन दिवसाचा गॅप दिलेला आहे का आणि आपल्याला प्रत्येक तासासाठी पंधरा मिनिट म्हणजे तीन तासाच्या पेपरसाठी पंचेचाळीस मिनिट बोर्डाने आपल्याला वाढवून दिले आहेत का तर चला आपण आलेलो आहेत वेबसाईट वरती एम एस बी टीच्या वेबसाईट वरती येत आहे तेव्हा तुम्हाला ते स्क्रोल डाऊन होत असलेलं दिसत असेल टेंटेटिव्ह टाइम टेबल फॉर समर दोन हजार बावीस थेरी एक्झामिनेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती तुम्ही जेव्हा क्लिक कराल त्या टाइमला तुम्हाला इथे टाइम टेबल दिसणार आहे तो टाइम टेबल जर समजा आपण फार्मसी कोर्ससाठी शोधतोय तर कोर्स वाईज जवळ आपण इथे पहा कोर्स कोर दिलेला आहे इयर ऑफ इयर सेमिस्टर दिलेला मास्टर कोड दिला आपण काय करणार याच्यामध्ये कोर्स कोड निवडायचा आहे आपल्याला अगोदर कोर्स निवडायचे पहा याच्यामध्ये कोर्स कोडमध्ये आपल्याला पाहायचं पी एच म्हणजे फार्मसीसाठी आपल्याला कोड कोणता येतो पी एच येतो पहा याच्यामध्ये आपण घेतला फार्मसीचा पी एच नंतर सेमिस्टर पाहतोय समजा आपण फर्स्ट सेम साठी पाहतोय तर पहिला पहिला इयर नंतर आहे आपली एक लक्षात घ्यायचं जो नवीन मुलांचा फर्स्ट इयर आहे त्यांच्यासाठी जे स्कीम आहे आणि जुन्या मुलांचं फर्स्ट इयर आणि सेकंड इयर जे राहिलेलं आहे त्यांच्यासाठी ये स्कीम आहे मग आपले जी नवीन नवीन जे नवीन मुलं आहेत नवीन ऍडमिशन दोन हजार एकवीस बावीसचे चे त्यांच्यासाठी कोणती स्कीम आहे व जे स्कीन स्कीम आहे ह्या जे वरती क्लिक करायचं नंतर कोर्स वाईज टाइम टेबलवर क्लिक करायचं तुम्हाला इथे येऊन जातो कोर्स वाईज टाइम टेबल जेव्हा आपण हा कोर्स वाईज टाइम टेबल पाहतोय त्या टाइमला तुम्हाला इथे दिसून जाईल पहा त्यांनी काय दिलेलं आहे डे टू ते पहा डे टू डे फाईव्ह डे एट आणि डे चौदा दुसरा पाचवा आठवा अकरावा आणि चौदाव्या दिवशी तुमचा एक्झाम असणार आहे पहा पहिला पेपर आहे डे टू साठी आता आपण पाहूया फर्स्ट पेपर जो आहे ना आपला तो डे टू साठीचा आहे मी दुसऱ्या दिवसाचा पेपर जो आहे तो फार्मास्युटिक्स थेरीचा असणार आहे फर्स्ट इयर साठीचा पहा हो दुसरा दिवस झाल्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं डेट डायरेक्ट त्यांनी पाच तारीख दिली आहे दोन नंतर डायरेक्टली पाच तारीख दिली म्हणजे तुम्हाला दोन दिवसाचा गॅप आपल्याला एम एस बी टी देत आहे त्यांनी जे सर्क्युलर काढलं होतं त्याला ते फॉलो करत आहेत आणि ते आपल्याला त्याचा टायमिंग देत आहेत त्याचबरोबर जर आपण इथे टाइम टेबलमध्ये टाइमिंग पाहिला पाहा सकाळी साडेनऊ वाजल्यापासून एक वाजून पंधरा मिनिटापर्यंत साडे नऊ ते एक वाजून पंधरा मिनिट किती तास होतात पहा तीन तास पंचेचाळीस मिनिट इथे कवर होत आहेत तीन तास पंचेचाळीस मिनिट आपल्याला बोर्ड देत आहे त्यांनी जसा सर्कुलर काढला होता त्याच पद्धतीने ते टाइम टेबल काढणार आहेत ही ते तुम्हाला क्लॅरिटी भेटली आहे त्याच पद्धतीने जर आपण सेकंड इयरचं पाहिलं तर सेकंड इयरमध्ये पण त्याच पद्धतीने त्यांनी दोन दिवसाचा गॅप दिलेला आहे आणि काय केलेलं तास पण तुम्हाला वाढवून दिलेले आहेत पंचेचाळीस मिनिट त्यांनी काय केलं होतं तुम्हाला वाढवून दिलेले आहेत समजलं असेल बोर्डाने आपल्याला दोन दिवस गॅप पण दिलेला आहे आणि तीन वाढवून दिलेले आहेत जर तुम्ही इथे इन्स्ट्रक्शन पाहाल खालच्या साईडला तुम्हाला याच्यामध्ये टाइम टेबल मध्ये काही इन्स्ट्रक्शन दिसतील त्यामध्ये पण त्यांनी इथे क्लॅरिटी दिलेली आहे पहा हे टेन्टेटू टाइम टेबल आहे त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन अठरा दिवसाचा शेड्यूल आहे एक्झामचा त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे पंधरा मिनिट पर आवर त्यांनी काय केले ते के 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 त्या तो वाढवून दिलेले आहेत हे एक्झामिनेशनसाठी हे त्यांनी ते क्लिअरली मेन्शन केलेलं आहे आता त्यांनी टाइम टेबलमध्ये इम्प्रुव्हमेंट केलेली आहे पंधरा मिनिट वाढवून दिलेत आणि आपल्याला काय केलं दोन तासाचं गॅप पण दिला त्याच पद्धतीने लवकरात लवकर तुम्हाला क्वेश्चन बँक पण बोर्ड प्रोव्हाइड करणार आहे जेव्हा बोर्ड ती क्वेश्चन बँक प्रोव्हाइड करेल त्याच दिवशी आपण एक व्हिडिओ बनवू आणि क्वेश्चन दिल्यानंतर त्या क्वेश्चनचे जे फार्मसीचे आन्सर असतील फर्स्ट इयर असो या सेकंड इयर असो त्या आन्सरसहित आपण प्रोव्हाइड करणार आहोत त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सना शेअर पण करा मी कुणाचं नुकसान व्हायला नको तुम्हाला आन्सरसह जेव्हा क्वेश्चन पेपर येतील सजेस्टिव्ह क्वेश्चन्स बँक जेव्हा बोर्ड देईल तेव्हा आपण आन्सरसहित क्वेश्चन एक्सप्लेन करून सांगू व त्याच्या पीडीएफ पण तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील आपल्या चॅनल थ्रू त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व मित्रांना सांगा की याला सबस्क्राईब करण्यासाठी त्यांच्यासोबत ते शेअर पण करा लिहिले थँक्यू